राज्यातील एसटी कामगारांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे पगारवाढ मिळावी अशी मागणी करत बुधवार पेठ येथील एसटी विभागीय नियंत्रक कार्यालयाच्या कार्यशाळेसमोर एसटी श्रमिक संघटनेच्या संयुक्त कृती समितीच्या वतीने शुक्रवारी निदर्शने करण्यात आली. राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला नाही तर येणाऱ्या काळात यापेक्षा उग्र आंदोलन करावे लागेल असा इशारा एसटी कर्मचारी संघटनेच्या नेत्यांनी दिला. एसटी कामगार सेना सोलापूर विभागीय सचिव आज या ठिकाणी विभागीय कार्यालयासमोर संयुक्त कृती समितीचे गेट सभा आम्ही घेत आहोत. तर शासनाचं लक्ष आमच्याकडे वेधण्यासाठी आम्ही हा गेट सभा घेत आहोत. आमची प्रमुख मागणी एसटी कर्मचाऱ्यांचे जे काय आहे तर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे आमचे वेतन व्हावेत यासाठी वारंवार सरकार मिटिंग घेते पण आमचे पगारवाढ करत नाही, चालढकल करत आहे. तर त्यासाठी त्यांचं लक्ष आमच्याकडे वेधण्यासाठी हे आम्ही गेट सभा घेत आहोत. तर आमची गेट सभेतून त्यांची जाग नाही झाली तर आम्ही पुढील काळामध्ये 3 तारखेला पूर्णपणे एसटी बंद ची हाक देऊन पूर्ण एसटी थांबवण्याचा आम्ही त्या ठिकाणी मानस राखत आहोत आणि गणपतीच्या अगोदर आम्ही हा मोठा आंदोलन त्या ठिकाणी करणार आहोत.